वंचित बहुजन आघाडीला 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. महाविकास आघाडीकडून वंचितला आणखी 1 जागा अधिकची देण्यात आल्याची माहिती समोर येते. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर उद्या ठाकरे गटाची यादी जाहीर होणार आहे. यासोबतच भिवंडी, सांगली आणि जालना या जागांचा तिढा सुद्धा सुटलाय. अपडेट आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला आता 4 जागांच्या ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव दिला गेलेला आहे. महाविकास आघाडीकडून वंचितला या अगोदर 4 जागा देण्यात आल्या होत्या, आता अधिकची 1 जागा देण्यात आल्याची माहिती समोर येते. आघाडीच्या या भूमिकेनंतर उद्या ठाकरे गटाची यादी जाहीर होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ, सांगली लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या जागांवर महाविकास आघाडीचा जो तिढा होता तो आता सुटलेला आहे. या सगळ्या संदर्भातली आणखीन माहिती वेदांत नेब आपल्याला देत आहेत. वेदांत, कविता, ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडी उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची जी भूमिका असणार आहे ती मांडणार आहे, आजचा एक अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला देण्यात आला होता आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीने जो 4 जागांचा प्रस्ताव, 4 जागांच्या प्रस्तावावर विचार करा असं म्हटलं होतं, त्यात आणखी 1 जागा वाढून दिलेली आहे. म्हणजे अकोला सोडून इतर 4 जागा, म्हणजे एकूण 5 जागा या आता वंचित बहुजन आघाडीला सोडण्यास महाविकास आघाडी तयार असल्याची माहिती आहे. आता यामध्ये वंचित बहुजन आघाडी नेमका या प्रस्तावाकडे कसं बघते, कारण उद्या जर भूमिका जाहीर केली जाणार असली तर आज राज्य कार्यकारिणीची वंचित बहुजन आघाडीची बैठक आहे, यामध्ये या प्रस्तावावर चर्चा होऊन उद्या भूमिका जाहीर केली जाऊ शकते. आणि वंचित बहुजन आघाडीच्या याच भूमिकेकडे महाविकास आघाडीच्या ते 3 महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांचं लक्ष असणार आहे. खरं तर शिवसेना ठाकरे गट आजच आपली जी पहिली यादी उमेदवारांची आहे ती जाहीर करणार होतं, मात्र वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतरच आता शिवसेना ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल ही आपली यादी उद्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. यामध्ये काही तिढा असलेल्या जागा होत्या, यामध्ये सांगलीची जागा, भिवंडीची जागा, जालन्याची जागा या संदर्भात सुद्धा आता तिढा सुटल्याचं सांगितलं जातं आहे. ज्यामध्ये जालन्याची जागा काँग्रेस लढवणार आहे, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट, त्यासोबतच भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भात सुद्धा जी चर्चा होती त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटच ही जागा लढवणार असल्याचं आता फायनल झालेलं आहे. त्यामुळे अंतिम जे उमेदवारांची यादी आहे ती उद्या महाविकास आघाडीकडून जाहीर केली जाईल आणि जर या 5 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडायच्या झाल्या तर हे 3 पक्ष 2-2-1 अशा प्रकारे ह्या जागा सोडू शकतं असं सुद्धा ठरवलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता या प्रस्तावाकडे कसं बघत, कारण त्यांनी आधी सांगितलं होतं की सन्मानजनक आम्हाला जागा दिल्या जाव्यात, तर या सन्मानजनक जागा आता 5 जागा महाविकास आघाडी देते आणि हा प्रस्ताव हा अंतिम प्रस्ताव असेल असं सुद्धा महाविकास आघाडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडीला विचार करायचा आहे. त्यात आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा, ज्यामध्ये जर राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत आले तरच राजू शेट्टी यांना पूर्णपणे पाठिंबा महाविकास आघाडीचा असेल, जर त्यांनी 1ला चलोरेचा नारा ठेवला तर मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आपला वेगळा उमेदवार देऊ शकतो अशी सुद्धा तयारी दर्शवली जाते आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट एक तर वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आणि तिढा असलेल्या जागांवर एक अंतिम निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. कविता, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. आणि यानंतर महायुतीमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते.